दया, संकेत भैया, दापटे पाटील। बॉलिंग 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 कौन करता है, नाव काय? अतुल शिंगाडे, अतुल शिंदे बॉलिंग करता है। दौलत दापटे खूप दिवसातून क्रिकेटच्या मैदानामध्ये उतरले आहेत, उत्साह उत्साह प्रचंड आहे आणि आपण उत्साह आपला ताणला जातोय की दौलत दापटे आता पहिल्या बॉल मध्ये मला वाटतं सामना चालू करा, वेळ होतोय। अतिशय अतिशय छान प्रयत्न दौलत दापटे यांनी, अतिशय सुंदर प्रयत्न केला आणि अकरापर्यंत मजल दौलत दापटे यांनी मारली। नंतर संकेत दापटे आहेत, खरोखर क्रिकेटमध्ये अतिशय नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे। अतुलजी शिंदे यांची बॉलिंग खरोखरच खूप छान आहे। शिंदे ना, अतुल शिंदे शिंदे अतिशय छान प्रयत्न, बॉलिंग खरोखरच खूप छान अतुलजी शिंदे यांची आहे। पहिला ओव्हर, पहिल्या ओव्हर मधील दोन बॉल, एक रन। मला वाटतं संकेतजी दापटे मैदानाचा अंदाज घेत आहेत, त्यात आला की करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी संकेत दापटे खूप फेमस आहेत आणि अतिशय छान प्रयत्न, दोन रना काढण्यामध्ये संकेत दापटे आणि दुर्योधन दापटे यशस्वी ठरले आहेत। बोले आत्ताच आलेल्या सूचनेनुसार दौलत दापटे यांनी जर सिक्स मारला 100 रुपयाचं बक्षीस दौलत दापटे यांना देण्यात येणार आहे। दौलतची तुमच्यावरती तुमच्याकडे पाहण्याचा प्रेक्षकांचा जरा वेगळा दृष्टिकोन आहे। अतिशय छान असा प्रयत्न संकेत दापटे बॅटिंग करतायत आणि विकेट पडली। संकेत दापटे यांनी खूप छान प्रयत्न केला पण शेवटच्या क्षणी कुठेतरी बाद होण्यासाठी पात्र ठरले संकेतजी दापटे। यानंतर दापटे मला क्रिकेट संघ दुसरा खेळाडू लगेच तयार ठेवायचा आहे, बॅटिंग करण्यासाठी येत आहेत अनिलजी दापटे। या क्रिकेट सामन्यामध्ये पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे, त्याच्यामुळे कोणताही गोंधळ दोन्ही सामन्यामध्ये होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे। अनिलजी दापटे येत आहेत, दौलत दापटे यांनी सिक्स मारला तर योगेश दापटे यांच्याकडून त्यांना 100 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे, कारण वेटरनरी प्रॅक्टिस सोडून आज ते क्रिकेट खेळण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा प्रेक्षकांचा एक वेगळा दृष्टिकोन आहे। अनिल दापटे खेळतायत आणि बॉलिंग करतायत अतुल शिंदे, अतिशय छान प्रयत्न आणि पहिल्याच बॉलमध्ये एक रन कमवण्याचं भाग्य अनिलजी दापटे यांनी मिळवलं आहे। आता दुर्योधन दापटे काय कामगिरी करतात हे पाहणं एक कौतुकाचं औत्सुक्याचं राहणार आहे। ओव्हर संपली आहे, पुन्हा एकदा अनिल दापटे ट्रॅकला जात आहेत आणि 4 धावा दापटे माळा संघ, 4 धावा, एक ओव्हर पूर्ण 4 धावा आणि बॉलिंग करतायत शाळगाव नगरीचे सुपुत्र रणजित सुपे, नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे।
आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये खरोखर त्यांनी स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. रणजित सुपोते, शेळगाव. रणजित सुपोते अतिशय छान बॉलिंग करतायत. अतिशय छान प्रयत्न अनिलजी, पण या ठिकाणी कॅच घेतण्यात आला आणि अनिलजी बाद झाले आहेत, आउट. नंतर पुढचा खेळाडू येत आहे दहापटे मला संघाकडून, कपेश दहापटे. कपेश दहापटे येत आहेत. दापटे मळा संघाच्या 4 रना. दुसऱ्या ओव्हर मधील 2 बॉल आणि स्ट्राइक वरती येत आहेत कपेश दापटे. प्रचंड उत्साह आहे प्रत्येकाच्या मनामध्ये, एक दडपण आहे दापटे मळा संघाविरुद्ध जळगाव. आणि अतिशय छान प्रयत्न करत या ठिकाणी 6 धावा. स्टेडियमच्या बाहेर बॉल, जरा जोरदार ताळ्या होऊन जाऊ पपेशसाठी. अतिशय छान प्रयत्न, पहिल्याच प्रयत्नामध्ये 6 धावा. दापटे मळा संघाच्या 10 धावा झाल्या आहेत. आणि दुसऱ्या ओव्हर मधील दहा रना झाले आहेत आणि दुसऱ्या ओव्हर मधील 4 बॉल. रणजित सुपुते अतिशय छान बॉलिंग करतायत. कपेश दापटे अतिशय बॅटिंग सुद्धा छान करतायत. प्रचंड उत्साह आहे, प्रचंड अति उत्साह आहे प्रत्येकाच्या मनामध्ये. दापटे मळा संघ आणि शेळगाव संघ हे दोन्ही नावाजलेले संघ आहेत. पंचांचा निर्णय अंतिम राहील, त्यामुळे कोणीही गोंधळ करायचा नाही. एक विकेट पडलेली आहे आणि नवीन खेळाडू येत आहेत. रणजित दापटे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये क्लार्क पदावरती कार्यरत आहेत. सुनीलजी शिंगाडे बॉलिंग करण्यासाठी येत आहेत आणि बॅटिंग करण्यासाठी येत आहेत रणजित दापटे. सुनील शिंगाडे बॉलिंग करतायत. रणजित दापटे आणि दुर्योधन दापटे बॅटिंग करतायत. दुर्योधन दापटे आपण जर सिक्स मारला तर आपल्याला 100 रुपये बक्षीस योगेश दापटे यांच्याकडून देण्यात येणार आहे. त्यामुळं सिक्स मारण्याचा अतिशय छान प्रयत्न आपण करायचा आहे. अतिशय छान प्रयत्न दुर्योधन दापटे यांनी केला आणि या ठिकाणी 1 रन काढण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहे. रणजित दापटे अतिशय उत्साही खेळाडू आहेत. एकदा मनामध्ये ठरवलं ते बाउंड्रीच्या बाहेर सुद्धा बॉल लावू शकतात असा त्यांचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे. क्रिकेटमध्ये खूप उत्साह आहे ते. रणजित दापटे यांनी सिक्स मारला तर प्रकाश भरणे यांच्याकडून त्यांना 100 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. अतिशय छान असा प्रयत्न करत या ठिकाणी एक रन प्राप्त केली रणजित दापटे यांनी. यानंतर दुर्योधन दापटे खेळतायत. अतिशय छान प्रयत्न आणि या ठिकाणी कॅच पकडला जात होता पण सोडला. प्रयत्न छान केला परंतु शेवटच्या क्षणी कुठंतरी प्रयत्न अपुरा पडला आणि कॅच सुटला.
सुनील शिंगाडे बॉलिंग करतायत, अतिशय छान बॉलिंग करतायत. रणजित दापटे सुद्धा अतिशय छान खेळतायत. रन किती? दापटे मला संघाच्या 13 रन्स झाले आहेत. आणि दुसऱ्या ओव्हर मधील शेवटचा बॉल आहे. दापटे मला संघ आपल्याला अधिक वेग धारण करावा लागतोय आणि जास्त फटका मारावी लागतील. तोपर्यंत कुठंतरी आपण जास्त रन करू शकता. रणजित दापटे थोडस सबोरीने खेळा, हा आपला घरचा सामना आहे, घरचा खेळ आहे, थोडस शरीराची काळजी घेऊन खेळा. तीन ओव्हर पूर्ण झाले आहेत. बॉलिंग करतायत संदीप शिंगाडे सर आणि दौलत दापटे खेळतायत. चौथी ओव्हर असेल ना, चौथी ओव्हर चालू आहे. दापटे मळा संघ आपल्याला कसोटीने हा खेळ खेळावा लागतोय. चौथी ओव्हर चालू आहे आणि संदीप शिंगाडे अतिशय छान बॉलिंग करतायत. दापटे मळा संघाला जास्त धावा करण्याची अपेक्षा आहे. चौथी ओव्हर चालू आहे आणि धावा खूप कमी आहेत. रणजित आपटे पण खूप छान प्रयत्न करतायत. संदीप शिंगाडे सुद्धा अतिशय छान. हॅलो, अतिशय छान प्रयत्न करत रणजित दापटे यांनी एक शॉट मारला आणि तो डायरेक्ट फिल्डरच्या हातामध्ये कॅच, एक विकेट. संदीप शिंगाडे छान बॉलिंग करतायत. रणजित दापटे यांनी अतिशय छान प्रयत्न केला पण शेवटच्या क्षणी कॅच हातामध्ये दिला आणि बाद झाले आहेत रणजित दापटे. आणि मैदानामध्ये येत आहेत सचिन दादा दापटे. सचिन दादा दापटे यांनी जर षटकार मारला तर शुभम भरणे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस त्यांना देण्यात येणार आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये अतिशय छान असा प्रयत्न सचिन दादा दापटे, 2 रन काढण्यामध्ये यशस्वी झाले आहेत सचिन दापटे आणि दौलत दापटे. दापटे मला संघाच्या रन्स झाले आहेत 20. चौथी ओव्हर, चौथी ओव्हर मधील 3 बॉल. सचिन दादा दापटे यांनी पहिल्या प्रयत्नामध्ये अतिशय छान प्रयत्न केला आणि एक धाव मिळवण्याचा सुंदर प्रयत्न केला. पुन्हा एकदा अतिशय छान खेळतायत सचिन दापटे. 1 रन. यानंतर पोलो दापटे जात आहे स्ट्राईक वरती. पोलो दापटे षटकार मारला तर आपणास 100 रुपयाचं बक्षीस आहे. मस्त, अरे वा, अतिशय छान असा प्रयत्न करत पाठीमागच्या बाजूला दौलत दापटे यांनी सिक्स मारला आहे. 100 रुपयाचं बक्षीस त्यांना द्या. योगेश दापटे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस दुर्योधन दापटे यांना, दौलत दापटे. 4 ओव्हरची मॅच होती. पुढचा संघ किती? 27 रन दापटे मला संघाच्या झाले आहेत. विन साठी
जळगाव संघाला 28 रन करावे लागतील. आता यांची नाव सांगायचं करता ओपनिंग लाकडीमाळा संघाला विनंती आहे, आपण फिल्डिंग लावायची आहे. आणि क्रिकेट सामना पाहण्यासाठी आगमन होत आहे कॉन्फरन्स ग्रीचे प्रगतशील बागायतदार पुराया म्हणून ज्यांचा पाठीवरती आमचा कायमस्वरूपी हात असतो ते आमचे बंधू सन्माननीय निलेशजी दापटे पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. दरम्यानच्या काळामध्ये या क्रिकेटच्या मैदानावरती उपस्थित राहत आहेत. तर भगवंत हा प्रत्यक्षने आपल्याला मार्गदर्शन करू शकत नाही, म्हणून भगवंताने अशी काही माणसं निर्माण केली जी माणसं आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती आपल्याला लाख मुलाचे मार्गदर्शन करत असतात. असे आमचे मार्गदर्शक छत्रपती शिक्षण संस्थेचे आदर्श शिक्षक सन्माननीय भगवानजी वायसी सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत. मी सन्माननीय निलेशजी दापटे पाटील आणि भगवानजी वायसी सर यांना विनंती करतोय, कृपया आपण स्थानपन्न व्हायचं आहे. सन्माननीय भगवानजी वायसी सर, प्रेक्षकांमधून आपणास विनंती येते की आपण थोडस क्रिकेटच्या मैदानामध्ये जाऊन खेळायचं आहे. चला धाकटोमाळा संघ फिल्डिंग लावायचे आहे. स्ट्राईकला जात आहेत, स्ट्राईकला खेळतायत प्रतीक शिंगाडे आणि नॉन स्ट्राईकला खेळतायत अजित शिंगाडे आणि बॉलिंग करतायत तर दुर्योधन दापटे पाटील. चार ओव्हरची मॅच आहे, 27 ओव्हर दापटेमाळा संघाने केले आहेत आणि विजेत्या संघाला 28 रना करायचे आहेत विजेता होण्यासाठी. ठीक आहे, बॉलरला विनंती आहे रन अप घेताना बॉल स्टॉप करायचा आहे. ठीक आहे चालेल, चला दुर्योधन दापटे चालू करा. अतिशय छान असा प्रयत्न, वाईट बॉल, पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वाईट. दुर्योधन दापटे बॉलिंग करतायत. ट्रॅक वरती खेळतायत प्रतीक शिंगाडे, नॉन ट्रॅक ला खेळतायत अजित शिंगाडे. दुर्योधन दापटे थोडस प्रॅक्टिस आवश्यकता आपल्याला आहे, प्रॅक्टिस सामना पूर्ण झाल्यानंतर आपण पुन्हा प्रॅक्टिस करायची आहे. अतिशय छान असा प्रयत्न आणि पहिल्या प्रयत्नामध्ये अतिशय छान चेंडू आणण्याचं कार्य केलं आहे. हॅलो अजित सिंगाडे यांनी अतिशय छान असा प्रयत्न केला. अजित शिंगाडे स्ट्रॅक वरती आहेत,
अतिशय छान असा प्रयत्न अजित शिंगाड यांनी त्याच्या लाभ मला या ठिकाणी मिळाला आहे. शहागाव क्रिकेट संघाला 4 रन. दुसऱ्या इनिंग मधला हा पहिला चौका प्रतीकच्या बॅट मधून. कोण आहे दिवस कोण? प्रतीक शिंगाडे, सॉरी अजितच्या बॅट मध्ये अजित शिंगाडे खेळत आहेत स्ट्राइक वरती. नॉन स्ट्राइक ला प्रतीक शिंगाडे खेळत आहेत. दोन्ही खेळाडू अतिशय उत्तम खेळतात. पुन्हा एकदा अजित दुर्योधन स्लॉट मध्ये आला चेंडू आणि पाहूया पपेची उत्कृष्ट अशी सूत्ररक्षण. एकच धाव सचिन पलीकडे सरक. पुन्हा एकदा स्ट्राइक वर असेल प्रतीक. प्रतीक खेळताय स्ट्राइक वरती. प्रतीक अतिशय छान खेळताय. बॉलिंग सुद्धा अतिशय छान करताय. दौलत दापटे यांचा पहिला 2 चेंडू कुठेतरी वाईट गेले, परंतु नंतरच्या प्रयत्नामध्ये अतिशय छान बॉलिंग करताय दौलत दापटे. अतिशय छान असा प्रयत्न आणि 4 रन या ठिकाणी मिळत आहेत शेळगावच्या क्रिकेट संघाला. 4 रन्स. प्रतीक शिंगाडे अतिशय छान खेळत आहेत. 4 रन या ठिकाणी शेळगाव क्रिकेट संघाला मिळत आहेत. आणि संकेत पाहिला खरा आहे, संकेत पाहिला जागी अजित शिंगाडे यांचं करावं तेवढं कौतुक फार कमी आहे, कारण अतिशय छान सुरुवात त्यांनी या ठिकाणी केली आहे. प्रतीक शिंगाडे सुद्धा त्यांना लाख मोलाची साथ देत आहेत. तापटे सुद्धा अतिशय छान बॉलिंग करतायत. अंक्यात आणि लेग साइडला आता ठेवलेला चेंडू. एक धाव, एका धावाने संघाच्या धाव संख्येत भर. संख्या धाव संख्या जाऊन पुजते 12 धावांवरती. पहिल्या षटकाची समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या धाव संख्या जाऊन पोचते 12 धावांवरती. कोणत्या प्रकारचं नुकसान नाही शेळगाव संघाला. आणि अगोदरच्या काही क्षणामध्ये असं वाटलं की दुर्योधन दापटे बॉलिंग करताना थोडस बाद होत आहेत की काय, पण परंतु अतिशय नंतर छान प्रयत्न केला. मी अगोदर सांगितलं माझा टी शर्ट छोटा आहे, बॉलिंगच्या बाबतीत मी कोणतीच कसर ठेवणार नाही. पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन आलाय दापटे मला संघाकडून. अनिल अनिल दापटे पाटील अतिशय छान बॉलिंग करतायत. ट्रॅक वरती जात आहेत. प्रतीक शिंगाडे त्यांना साथ देत आहेत. अजित शिंगाडे नळगावची ही टीम आहे. प्रतिष्ठा पणाला लागले, कोणता संघ जिंकणार आणि कोणता संघ हरणार. परंतु शेळगावच्या संघाने अतिशय छान प्रयत्न केला आणि या ठिकाणी 4 धावा शेळगावच्या संघाला अजित शिंगाडे यांनी चौकार मारला. प्रतीक शिंगाडेने चौकार मारला. प्रतीक सुद्धा छान खेळतायत. अजित सुद्धा छान खेळतायत. प्रतीकने पुन्हा एकदा चेंडू अतिशय जोरदार मारला, परंतु खेळाडूच्या हातामध्ये गेला आणि एक धाव घेण्यामध्ये ते यशस्वी ठरले आहेत. आता स्ट्राइक वरती गेले आहेत अजित शिंगाडे आणि बॉलिंग करत आहेत अनिल दापटे पाटील. अतिशय छान प्रयत्न आणि मग गेला 6 गेला येतो 6-6 6 रन. कॅच छान पकडला, परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन कॅच पकडला, त्याच्यामुळे तो 6 घोषित झाला. जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. अतिशय छान प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये रणजित दापटे यांनी तो बॉल पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडासा प्रयत्न अपुरा पडला. ट्रॅक वरती प्रतीक शिंगाडे खेळतायत. बॉलिंग अनिल दापटे करतायत आणि अतिशय छान असा प्रयत्न करत 6 धावा या ठिकाणी झाले आहेत. आणि मला वाटतं संघ शेळगाव क्रिकेट संघाचा विजय झालेला आहे. अतिशय छान असा प्रयत्न शेळगावच्या क्रिकेट संघांनी केला आणि सामना म्हटलं की हार जीत ही होतच असते. नाईला जाव
प्रॅक्टिसची कमतरता असल्यामुळे दाटेमाळा संघाला थोडासा पराभव पत्करायला लागला आणि शेळगावच्या संघाने लढतीमध्ये विजय विजय आपल्याकडे खेचून ठेवला. मॅन ऑफ द मॅच रणजित सुपोते हे ठरले आहेत. रणजित सुपोते अतिशय छान प्रयत्न केला, दोन विकेट रणजित सुपोते. निलेश दाटे आमचे बंधुराया पाटीराका यांच्याकडून रणजित सुपोते यांना आपण ट्रॉफी देत आहोत. मॅन ऑफ द मॅच रणजित सुपोते.